गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन पॅनलसमोर एक कडवं आव्हान निर्माण केलेलं आहे। ते अपक्ष पॅनलचे नेतृत्व करत असलेले आपल्यासोबत आहेत काशिम रमदूल आहेत। त्यांनी या दोन्ही पक्षांसमोर एक मोठं आव्हान निर्माण केलं आहे आणि त्यांचा सरपंच पदाचा उमेदवार आहे प्लस दोन सदस्य पदाचे उमेदवार त्यांनी अपक्ष पॅनल उभं केलेलं आहे। एकंदरीत मतदारांचा काय कौल असेल हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। रमदूलबाई, आपण गावात सरपंचपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुमच्या पत्नीचा, त्याचबरोबर दोन उमेदवार देखील उभे केले, तर एकंदरीत मतदारांचा काय कौल असेल, काय वाटतंय, मतदार कोणाला साथ देते? उंबर्डे विकास पॅनल हे आम्ही या ठिकाणी उंबर्डेमध्ये आम्ही स्थापन करून त्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। एक विशिष्ट बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये आमचे जे सर्व उमेदवार आहेत हे उच्च शिक्षित आहेत आणि ग्रॅज्युएट आहेत। सर्व उमेदवार हे पदवीधर आहेत। स्वच्छ प्रतिमा, संयमी आणि पूर्ण अभ्यास आणि उच्च शिक्षित या जोरावरती ही आम्ही निवडणूक लढवत आहोत। आणि खरं आहे की शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षाच्या मध्ये आज आम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत असताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय। संपूर्ण गावातील जनमत, मोठा पाठिंबा या ठिकाणी ग्रॅज्युएट आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आम्हाला या ठिकाणी मिळतोय। आणि लोकांना विश्वास आहे की पदवीधर उमेदवार असल्यामुळे आमच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या जातील, आम्हाला न्याय मिळेल आणि सर्व समावेशक विकास हा या आपल्या हातून होईल असा मतदार राजामध्ये या ठिकाणी आमचा विश्वास आहे। त्यामुळे आमच्या पॅनलला मोठा प्रतिसाद जनमतातून या ठिकाणी मिळतोय आणि त्यामुळेच जनमताच्या कौलमुळे या ठिकाणी अपक्ष असून सुद्धा एक कडवं आव्हान या गावामध्ये आम्ही उभं केलेलं आहे। काय वाटतं एकंदरीत तुमचा उमेदवार किती मताधिकारी निवडून येईल, किती लोकांचा काय कौल असेल? आता सकाळपासून झालेल्या आकडेवारीमध्ये महबूबनगर केंद्रावरती आतापर्यंत 150 मतदान झालेलं आहे। नायदेवाडी आणि उंबर्डे या मतदारसंघामध्ये 120 आकडेवारी मतदानाची झालेली आहे। कुंभारवाडी, तेलेवाडी, गावटन या प्रभागामध्ये आतापर्यंत जवळजवळ 110 मतदान झालेलं आहे। सकाळच्या सत्रातील प्रतिसाद पाहता प्रचंड उत्साह मतदारांमध्ये दिसतोय। मतदार राजा या ठिकाणी पंचवार्षिक ही निवडणूक आपलं हक्क बजावण्यासाठी स्वतःहून बाहेर येत आहेत। कुठल्याही आमिषाला बळी न पडता या ठिकाणी गावाच्या सर्वांगीण विकासाकरता स्वतःहून मतदार राजा या ठिकाणी केंद्रापर्यंत येत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला प्रचंड जनमत लोकांचं मिळालेलं आहे। उच्च शिक्षित उमेदवार आणि आमचे सर्वच उमेदवार हे पदवीधर असल्यामुळे या ठिकाणी सर्वसमावेशक विकास होईल, चांगला आराखडा होईल, शासनाच्या सर्व योजना या सगळ्यांपर्यंत पोहोचतील। एक सुसज्ज अभ्यास असणारी आमची एक टीम आहे, ही टीम गावासाठी नक्कीच विकासाचं धोरण घेऊन पुढे जाईल आणि लोकांना अपेक्षित असलेला विकास घडवून आणेल। हे लोकांचं जनमत, मतदार राजाचं जनमत आम्हाला मिळालं असल्यामुळे आमचा प्रचंड मताने या ठिकाणी विजय होईल अशी मला खात्री आहे। तुम्ही म्हणताय पूर्ण तुमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, पण एकंदरीत सरपंच पद सोडलं आहे तर दोन सदस्यच फक्त तुमच्याजवळ आहेत आणि जर ग्रामपंचायतीत बहुमत पाहिजे सरपंच पदासाठी, जर सरपंचाला जर त्या बहुमत पाहिजे असेल तर तेवढे तुमच्याकडे संख्याबळ आहे का, त्याबाबत आपण काय सांगतो? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की गनिमी कावा। जरी आज आमच्याकडे ग्रॅज्युएट उमेदवार 3 असले आमच्या उंबर्डे विकास पॅनलमध्ये, तरी हे निवडून आणून आणि आम्ही उंबर्ड्यामध्ये एक मोठी क्रांती घडू आणि उंबर्ड्यामधून आम्हाला पूर्ण मतदार राजामधून उमेदवारामधून चांगलं समर्थन मिळेल। पदवीधर या ठिकाणी समर्थ पॅनल असल्यामुळे, विकास पॅनल असल्यामुळे आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि गनिमी काव्याने या ठिकाणी आम्ही क्रांती घडू, उंबर्ड्याला उंबर्ड्याचा विकास आम्ही खेचून आणू आणि लोक आमच्यावरती विश्वास ठेवतील अशी मला खात्री आहे।
हे होते काशिम रमदुल यांनी सांगितलेलं की आमचे जे तिन्ही उमेदवार पॅनलचे आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि या उच्च शिक्षित असल्यामुळेच येथील जनतेने चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आणि या निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार सरपंचपदासह उर्वरित दोन सदस्यपदाचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे.